आणि न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये सुरुवातीलाच बातमी अनेकांच्या भुवया उंचावणारी. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वाद खरं तर वैमनस्य जगजाहीर आहे, पण गिरीश महाजन यांनी केलेल्या एका मागणीनं दोन्ही नेत्यांमधलं हे वैमनस्य कौटुंबिक वादात रूपांतरित झाल्याचं समोर आलं आहे. कारण गिरीश महाजन यांनी खडसे यांच्या दिवंगत मुलाची आत्महत्या की खून असा प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली. निखिल खडसेंची आत्महत्या की खून, निखिल यांच्या मृत्यूची चौकशी करा. गिरीश महाजनांच्या मागणीनं खळबळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसेंचा मुलगा निखिल खडसेंच्या मृत्यूची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू होण्याचं कारण ठरलंय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. निखिल खडसेंच्या मृत्यूची चौकशी करण्याची गरज असल्याचं गिरीश महाजन म्हणाले. निखिल यांनी आत्महत्या केली का खून याचाही तपास होणं गरजेचं आहे असं महाजन यांनी सांगितलं. खडसे साहेबांना एक मुलगा होता, 32 वर्षी, त्याचं काय झालं, कशामुळे झालं, हाही संशोधनाचा विषय आहे. मी जर हा बोलला तर मग ते अजून जास्त त्यांना झोमेल. मुलगा असून आपल्या मुलाचं काय झालं, आत्महत्या झाली का त्याचा खून झाला, मग हे तपासण्याची गरज आहे. निखिल खडसे यांचा 1 मे 2013 साली मृत्यू झाला होता. त्यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्वर मधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. विधान परिषद निवडणुकीतल्या पराभवामुळे आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. राज्याच्या मंत्र्यांनी निखिल यांच्या आत्महत्येबाबत प्रश्न निर्माण करणं हे गंभीर आहे, यावर एकनाथ खडसेंनीही पलटवार केलाय. मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख कदाचित त्यांना समजणार नाही, परंतु त्यांना जर असा संशय असेल तर घटनास्थळी त्यांनी रिक्षा त्याने ते दोघच जण होते. सीबीआय वगैरे चौकशी गिरीश भावना करायला हरकत नाही, कारण आता ईडीची लागली, अँटीकरप्शनची झाली, या ठिकाणी सीबीआयची चौकशी झाली, आता सर्व चौकशा माझ्या झालेल्या आहे. त्यामुळे आता त्यांनी सीबीआयची आणखी चौकशी मुलाच्या याची करायला काय अडचण आहे, सत्तेमध्ये ते आहे. निखिल खडसे यांच्या मृत्यूला जवळपास 9 वर्ष उलटली आहेत. एवढ्या वर्षांनंतर त्यांच्या मृत्यूबाबत राज्याच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी संशय व्यक्त करणं थोडं गंभीर आहे. गिरीश महाजनांच्या या वक्तव्यानंतर पुढचे काही दिवस निखिल खडसेंच्या मृत्यूबाबत पुन्हा चर्चा सुरू होतील यात शंका नाही. जळगावहून इम्तियाज अहमद आणि नितीन नांदूरकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.